सर्वसाधारणपणे बूट 10 नंबरपर्यंतचे असतात. क्वचित 11 किंवा 12 नंबरचे बूट असतात. पण बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावात चक्क 20 नंबरचे म्हणजेच 1.5 फूट लांबीचे बूट सापडले आहेत. हे बूट कोणाचे असतील याबाबत गुढ निर्माण झाला आहे. 1.5 फूट कुणाचे बूट? दुकानात चपला किंवा बूट खरेदीला आपण जातो तेव्हा फार तर 5 ते 9 नंबरपर्यंतचे बूट किंवा चप्पल उपलब्ध असतात. फारच मोठे पाय असतील तर 10 किंवा 11 नंबरची चप्पल किंवा बूट लागतो. पण 20 नंबरच्या बुटांची आपण कल्पनाही केली नसेल. पण एवढ्या मोठ्या नंबरचे बूट बुलढाणा जिल्ह्यातल्या बोथाकाजी गावात सापडले आहेत. सुरेश गावंडे यांच्या शेतातल्या विहिरीत हे 1.5 फूट लांबीचे बूट सापडले आहेत. विहिरीच्या गाळासोबत 1.5 फूट लांबीच्या बुटांची जोडी विहिरीबाहेर आली. एवढे मोठे बूट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले असून या 1.5 फुटाच्या बुटासमोर सामान्य माणसाचा बूट अगदीच छोटा दिसतो. या बुटाबाबत बुलढाण्यातल्या विक्रेत्यांना विचारणा केली असता त्यांनी गेल्या 40 वर्षात एवढ्या मोठ्या मापाचे बूट विकले नसल्याचं सांगितलं आहे. 1.5 फूट लांबीचे बूट कोणाचे असतील? हे बूट कोण वापरत असावं? असे बूट वापरणारा माणूस किती उंचीचा असावा? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत. 1.5 फुटाचा बूट एका विहिरीत कचरा साफ करताना सापडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी विकास बागडे यांनी.